जय भारत। जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आज जी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती ऐकून आणि व्हिडिओ पाहून नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन घसरल्याशिवाय राहणार नाही। आपले अनेक नेते संविधानाला कोणी हात लावलं तर आम्ही हात कलम करू, हात छाटू असं म्हणतात आणि तेच नेते संविधान बदलणाऱ्यांच्या कळपामध्ये जाऊन बसतात। अनेक जण म्हणतात भारतीय संविधान कोणी बदलू शकत नाही, ते बदलता येत नाही। हात कलम करू आणि संविधान बदलता येत नाही म्हणणाऱ्यांनो, जरा डोळे उघडे ठेवून काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा। खरं तर आम्हाला नेत्यांना काही सांगायचंच नाही, सांगायचं ते या देशातील सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य जनतेला आम्हाला सांगायचं आहे, त्यांना जागृत करायचं आहे। तमाम संविधानप्रेमी भारतीयांनो, संविधान धोक्यात आहे। संविधान धोक्यात म्हणजे आपण धोक्यात, आणि आपण धोक्यात म्हणजे आपण गुलामीच्या संकटात जाणार आहोत। ते कसे, पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहूया। स्थापना हो गई, राम राज की स्थापना संविधान में हो गया है, ठीक है। ऐसे संविधान को मंगाने के बाद जब हम लोगों ने देखा है तभी से हमारा आंदोलन शुरू हुआ है। तो इसमें आप लोग देखना चाहेंगे ताकि नजदीक से देख लेंगे, इसमें राम का चित्र आ गया है संविधान में, कृष्ण का चित्र आया है, महाभारत आ गया है, हनुमान का चित्र आ गया है, काली का है, दुर्गा का है, तमाम उनके जो है सब इसमें डाल दिए संविधान में। वो संविधान बदल चुके हैं, सिर्फ 2024 में सरकार बना करके और इसको लागू करना चाहते हैं। इसीलिए हम लोग चिंतित हैं कि 2024 यानी 2022 जब उत्तर प्रदेश रोकेंगे तो 2024 जो है अब जो है रोकने में आपके लिए आसान हो जाएगा। इसलिए हम लोग उत्तर प्रदेश को रोकना चाहते हैं। उत्तर प्रदेश में 2022 में हमने हर कीमत पर इसको रोकना है ताकि ये संविधान लागू न कर सकें। ये संविधान बदल गया है, आप लोग आकर के देखना हो तो देख लेंगे। संविधान का आकार ये भारत के प्रधानमंत्री के पास है या तो कानून के पास नहीं है। पलटते जाइए, मैं दिखाता हूँ, मैं दिखाता हूँ आप अभी बैठ के देख पाएंगे। बहुत महीन बारीकी में दिया है जिसमें कोई समझ ना पाए, बहुत बारीकी। अभी थोड़ी देर के बाद अभी देख लीजिए, देवी देवताओं के चित्र ये देखिए। बता देना पर्याप्त है, आप व्याख्या कर दीजिए। ये देखिए अपना जो है ये मठ दिया है, ये मठ का है, बिल्कुल सही बात। और उसके बाद ये देखिए, ये देखिए, ये जो है ये देखिए क्या है, ये राम सीता और ये लक्ष्मण है। चले जाओगे तो कैसे काम, ये देखिए सही बात। चले जाओ तो सभी देख लेंगे। वीडियो ये देखिए, हाँ वीडियो बना लिए पूरा। ये देखिए ये जो है इनका, इनके ये देखिए इनका जो है ये देवी देवता है, इन्होंने देवी देवता का दे दिया है। और ये देखिए हनुमान का दिया है, ये हनुमान का दिया है, ये संविधान है। पहिला व्हिडिओ किती भयानक आहे। आपण महाराष्ट्रातले, महाराष्ट्रात शरद पवार यांना लोक जाणता राजा म्हणतात। हा जाणता राजा यावर का बोलत नाही? जाणता राजांचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे खासदार आहेत, संसद सदस्य आहेत, ते संसदेमध्ये या संदर्भात का बोलत नाही? माझ्या भावांनो, RSS प्रणित BJP सरकारचा जो संविधान बदलण्याचा छुपा झेंडा आहे तो समजून घ्या। आरक्षणाच्या मुद्द्यावर लढविले जात आहे, आरक्षण मिळायला पाहिजे ही गोष्ट खरी आहे, परंतु संविधान बदलले तर आरक्षण कसे शिल्लक राहणार नाही। आधी संविधानाची सुरक्षा करा। आपल्या भागातल्या आमदार खासदारांना जाब विचारा, संविधान बदललं जात असताना तुम्ही गप्प कसे। आणखी एक सांगतो, भाजप, काँग्रेस, माकप आणि भाकप या चार राष्ट्रीय पक्षांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, मनसे या प्रादेशिक पक्षांना येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत मते देऊ नका। हे आतून सगळे एकच आहेत, ही माहिती तुम्हाला मनोवादी मीडिया देणार नाही। म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। जागृती न्यूजला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओवरती आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। जय भारत।